आदिवासी आश्रम शाळेत गेल्या 15 वर्षापासून सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या महिला शिक्षिकेला अधिकार नसताना संस्था चालकाने बेकायदेशीर निष्कर्षित करून संस्था चालकाने स्वतःच्या भावाला त्या जागेवर नियुक्त केल्याप्रकरणी महिला शिक्षिकेने आदिवासी बहुल हनुमतखेड येथील आदिवासी आश्रम शाळेसमोर न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषण छेडले आहे. जळगाव जामोद तालुक्यातील हनुमतखेड येथे प्राथमिक अनुदानित आश्रमशाळा आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर या दोन तालुक्यात आदिवासी समाजाची संख्या जास्त असल्याने आदिवासी आश्रमशाळा अस्तित्वात आहेत. हनुमतखेड येथील अनुदानित आश्रमशाळेत 327 मुले शिक्षण घेत आहेत. गेल्या 15 वर्षापासून शीला वाकोडे ह्या सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहेत. ज्येष्ठता यादीनुसार आता मुख्याध्यापक पदावर त्यांची बढती होणार होती. मात्र संस्था चालक दिनेश सातव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत शिक्षिका शीला वाकोडे यांना निष्कासित केल्याचे पत्र देत स्वतःच्या भावाला त्या पदावर बेकायदेशीर नियुक्त केले आहे. त्यामुळे त्या महिला शिक्षिकेने वरिष्ठ अधिकारी कार्यालय अकोला येथे तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्यापही वरिष्ठांकडून कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर शीला वाकोडे यांनी हनुमतखेड येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा वाकोडे यांनी दिला आहे. आदिवासी आश्रमशाळा हनुमतखेड तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे कार्यरत असताना माझ्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाची तक्रार मी प्रकल्प कार्यालय अकोला येथे व अप्पर आयुक्त कार्यालय अमरावती येथे दिलेली आहे. परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या अधिकाऱ्याकडून दखल घेतल्या गेलेली नाही. अधिकाऱ्याकडून दखल न घेतल्यामुळे व संस्था चालक माझ्यावर अन्याय करत आहे. तर यावरून असे दिसून येते की प्रकल्प कार्यालय आणि संस्था चालक यांच्यात साठेलोटं असल्यामुळे माझ्यावर हा दोन्ही कार्यालय आणि संस्था यांच्याकडून हेतू परस्पर अन्याय होत आहे.